वाटणारं खरं तर वक्तव्य आहे. दादा भावनिक साथ देतील ही अपेक्षा नव्हती. खरं तर दादांनी जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांना पटला नाहीच, पण तसं बघितलं तर कुटुंबालासुद्धा पटलेला नाही. मी काल त्यांनी फक्त ते बोलून दाखवलं आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की जो निर्णय दादांनी घेतला तो कोणालाही आवडलेला नाही. आणि काल बोलत असताना दादा हेही बोललेत की मी पवारसाहेबांचा मुलगा असतो तर त्यांना वेगळं काहीतरी मिळालं असतं. खरं तर मंत्रीपदं त्यांना मिळाली, उपमुख्यमंत्रीपद ते त्यांना ते तिथं मिळालं. महाराष्ट्रातले प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी ही दादांवर होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून काय वेगळं पाहिजे होतं? मग ते पदाचंच बोलत होते ना, मग पदच त्यांना पाहिजे होती असं आहे का? मग आज बी जे पीकडे जाण्याचं कारण पदच आहे का? मग विचार हा विषय राहत नाही का? असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होतात. त्यामुळे काल दादा जे बोलत होते मला एकच म्हणायचं आहे की जे भाजपला जमलं नाही ते दादांच्या माध्यमातून भाजप करण्याचा प्रयत्न करत आहे. पवार विरुद्ध पवार हा एक संघर्ष भाजपला जो अनेक वर्षांपासून उभा करायचा होता तो दुर्दैवाने आपल्यातल्याच एका नेत्याकडनं म्हणजे दादांकडनं ते करण्याचा प्रयत्न शेवटचा प्रयत्न करत आहेत. आम्ही वाट बघतोय अधिकृतरित्या त्यांचं नाव, नाही तर दुसरा कुठलाच उमेदवार असेल तर त्यांचं नाव हे जाहीर व्हावं. अधिकृतरित्या जेव्हा ते नाव जाहीर होईल त्यानंतरच आम्ही प्रचार सुरू करणार आहोत.